सर्व्हर डाऊन, लाभार्थ्याचा रोष, ते कमिशनात वाढ, ई पॉस मशीन घेऊन तहसील कार्यालयात दुकानदार। गेल्या अनेक वर्षापासून स्वस्त भाव दुकानदार हे लाभार्थ्यांना धान्य वाटप करतात। सलग 7 वर्षापासून रास्त भाव दुकानदाराचे कमिशनमध्ये वाढ करावी असे वारंवार निवेदने विनंती सरकारकडे करण्यात आले, मात्र सरकार झोपेचं सोंग घेतोय। हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य रास्त भाव दुकानदार संघटनेतर्फे देण्यात आले, परंतु अद्यापही कसलाही निर्णय सरकारने घेतला नाही। या महागाईच्या काळात मिळणारे कमिशन, म्हणजे प्रति क्विंटल 150 रुपये मिळतात, ही तुटपुंजी असल्याचं वाटत नाही का? या कमिशनमध्ये तातडीने वाढ करून 300 रुपये प्रति क्विंटल करावं। 4G ई पॉस मशीन असल्याने मागील 15 दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे मशीन बंद राहत आहेत, त्यामुळे विनाकारण लाभार्थ्याच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे। येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा म्हणत ई पॉस मशीन थेट तहसील कार्यालयात जमा करणार असल्याचे सांगत आहे। सप्टेंबर महिन्याच्या धान्य दुकानात पुरवठा विभागाने पाठवू नये अशी विनंतीपर इशारा देत स्वस्त भाव दुकानदारांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य दुकानदारांच्या माध्यमातून ई पॉस मशीनची शहरात भव्यदिव्य रॅलीज काढली आणि शेवटी निवेदन देताना म्हणाले, मागण्या मान्य झाल्यास अभिनंदन करू आणि त्या बेमुदत बंद करणार असल्याचं स्पष्ट सांगत सरकारला निवेदनाद्वारे इशाराच देऊन टाकला आहे। काय म्हणाले यावर पुरवठा तहसीलदार प्रवीण आळंदकर व अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील, आपण ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया। आमच्या मागल्या नाही तर खुर्च्या खाली करा, नाही तर खुर्च्या खाली करा। त्यांच्या माध्यमातून आपल्याला निवेदन देणार आहे, अनेक मागणी आहेत त्यांच्या, नेमकी काय मागणी आहेत, काय तक्रार केलेली, आपलं निवेदन काय दिलं? आज रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर दाजी यांच्या नेतृत्वाखाली आज ई पॉस मशीनमध्ये प्रॉब्लेम, तांत्रिक अडचण असल्यामुळे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना धान्य वेळेवर वाटप होणार नाही अशी त्यांची तक्रार असल्यामुळे ई पॉस मशीन ते आज शासन जमा करण्यासाठी इथं घेऊन आलेले आहेत। वास्तविक पाहता सर्व्हरमध्ये त्रुटी असल्यामुळे ई पॉस मशीन व्यवस्थित चालत नाहीत, त्याबाबत आपण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला कळवलेलं आहे। लवकरच ई पॉस मशीनमध्ये ज्या काही तांत्रिक बिघाड तो दुरुस्त होईल आणि सर्व धान्य व्यवस्थित वाटप सुरळीत होईल असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी त्यांना पत्र पण देतो आहे की ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक दुरुस्ती लवकर करण्यात येणार असून आणि शासनाकडून मशीन जमा करून घेण्याबाबत काही निर्देश नसल्यामुळे आम्ही आपलं निवेदन माननीय पुरवठाधिकारी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करतो। लवकरच आपली जे काही त्रुटी असतील लवकर व्यवस्थित होतील आणि धान्य पुरवठा सुरळीत होईल, तरी आपण आपलं निवेदन मागणी घ्यावं असं आम्ही या संघटनेला विनंती केली आहे। 5 ऑगस्ट 2024 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी शिवाजीरावजी पाटील निलंगेकर यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त मी आणि सर्व रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीनं त्यांना विनम्र असं अभिवादन करतो। आज 5 ऑगस्ट 2024 रोजी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं माननीय जिल्हाध्यक्ष सुधाकर दाजी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय निलंगा येथे आपण आंदोलन उभा केलं। याची खरीतर पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या 15 ते 20 दिवसापासून शासनाने दिलेल्या ज्या काही ई पॉस मशीन आहेत त्या व्यवस्थित चालत नाहीत, त्याचा परिणाम म्हणून जे काही ग्राहक आहेत, शेतकरी आहेत, त्यांचा रोष दुकानदारावरती येतो आहे। खरं तर या ई पॉस मशीन 4G दिल्यापासून सर्व्हर सततचं डाऊन होत आहे, त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांना ग्राहकांना माघारी जावं लागत आहे नाईलाजाने, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या ई पॉस मशीन जोपर्यंत व्यवस्थित चालत होत नाहीत तोपर्यंत शासन दरबारी जमा करण्यासाठी हे आंदोलन उभा केलं। त्यासोबतच मागच्या अनेक वर्षापासून रास्त भाव दुकानदार संघटनेची प्रमुख मागणी होती की कमिशन वाढ, ही शासनाने अनेक वेळा निवेदन देऊनसुद्धा त्यावरती लक्ष दिलं नाही किंवा त्याची दखल घेतली नाही, आणि म्हणून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचं कमिशन हे वाढ झाली, कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे। शासनाने आमच्या मागण्या पूर्ण जोपर्यंत करणार नाहीत त्या इथून पुढेसुद्धा
यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलनं स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने घेण्यात येतील. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, कमिशन वाढ झालीच पाहिजे, कमिशन वाढ झालीच पाहिजे. साहेबांची पुण्यतिथी असल्यामुळं त्यांना अभिवादन करून मी पुढील दोन गोष्टीचं हे करतो. आज रास्तभाव दुकानदार संघटनेचं 5 ऑगस्ट 2024 या रोजी राज्य संघटनेनं पूर्ण राज्यभर आंदोलन पुकारलेलं आहे. त्याच्यात पुकारण्यात आमची मागणी अशी आहे की कमिशन जवळपास फायनल होऊनसुद्धा सरकार आमचे दखल घ्यायला तयार नाही. दुसरं KYC मुद्दा आहे, KYC मोबदलाचा विषय घेतला नाही. तिसरा विषय ऑफलाईन वाटपचा निर्णय वरून दिलेला असतानासुद्धा शासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून आम्हाला तशी परवानगी मिळालेली नाही. या संदर्भामध्ये आम्ही आज निवेदन दिलो. आता मशीन आम्ही वाटप जमा करण्यासाठी आलो आहे. आता दुकानदार सगळे जमलेले आहेत, दुकानदाराची इच्छा असेल तर जमा आम्ही करू, त्यांनी नाही म्हणले तरी आम्ही जमा करू, जमा करून पोचपावती मागू. शेवटी दुकानदारानं म्हणले की ठीक आहे आपण बघू काय असं म्हणले तर मग काय करता येते ते बघूत. आपण आंदोलन छेडलात, मशीन जमा करण्याचा इशाराही दिलात, पुढे तुमची रणनीती काय असेल सरकारची? पुढे रणनीती काय संपवर जायचं ठरलेलंच आहे आमचं राज्य संघटनेकडून. असा इशारा आहे की 15 ऑगस्टमध्ये पूर्ण महाराष्ट्रात संप 52,000 दुकानदार आहेत. 52 लातूर जिल्ह्यामध्ये 1350 दुकानदार आहेत. पूर्ण संपावर जाण्याचा इशारा देतोय. म्हणजे 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला होता, आज त्याच पद्धतीने चेअरमन स्वतंत्र. हा हा बिलकुल त्याच पद्धतीने वाटचाल. तुषार एबी न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी असलम झारेकर.